विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी श्री वानखेडे सर माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण होमी भावा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन एक्झामिनेशन यासंबंधीची तयारी एम सी क्यूच्या मा माध्यमातून कर, करीत आहोत मागील काही भागामध्ये आपण याविषयी माहिती घेतलेली आहे आणि त्यासंबंधीचे प्रश्न आपण माझ्या या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत मित्रांनो डॉक्टर होमी भावा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा वर्ग नववीसाठी आहे सावीला पण आहे पण आपण या ठिकाणी नववीची तयारी करून घेत आहोत या ठिकाणी आपण बहुपर्यायी प्रश्न मालिका सुरू केलेली आहे उत्तरासहित आणि त्यासंबंधीचे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत आधीच्या सत्रामध्ये आणि आज त्या पुढील प्रश्न घेतो आहोत मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि यामधले सर्व प्रश्न उत्तर वहीमध्ये नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल हे प्रश्न जसेला तसे जरी नाही आले तरी या संबंधित किंवा यासारखे काही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच येतील तर दृष्टीने आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तुम्हा सर्वांकडून चला तर मग पाहूया आजचा पहिला प्रश्न कोणता आहे क्वेश्चन फर्स्ट व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ एस एच थ्री पी ओ थ्री एच थ्री पी ओ थ्री हा आम्ल आहे ॲसिड आणि याची बेसिसिटी म्हणजे आम्लारी धर्मता किती आहे हे आपल्याला खालील पर्यायामधून निवडायचं आहे पर्याय ए ऑप्शन्स आर ए वन बी टू सी थ्री अँड ऑप्शन नंबर लास्ट डी नन ऑफ नीज पर्याय आहेत मित्रांनो ए A हा पर्याय एक आहे बी दोन सी तीन आणि चौथा पर्याय आहे डी नन ऑफ दीज यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी एच थ्री पी ओ थ्री या अमलाची अमलारी धर्मता किती आहे हे आपल्याला खालील पर्यायमधून निवडायचं आहे आणि योग्य पर्याय आहे मित्रांनो आह या ठिकाने योग्य पर्याय आ है तो पर्याय बी आ है ये योग्य पर्याय जो आ है तो बी आ है अब कलर चेंज करूँगे वैसा एक योग्य पर्याय ठिकान सा बी आ है कलर घूम हा योग्यपण बी वॉट इज दिटी ऑफ एस थ्री फ्यू थ्री इज इक्वल टू करेक्ट ऑप्शन इज बी टू चला प्रश्न क्वेश्चन नंबर नेक्स्ट टू विच ऑफ द फॉलोइंग आयसोटोप इज यूज ट्रीटमेंट ऑफ पॉलिसिथेमिया काय प्रश्न आहे पॉलिसायथेमिया या रोगावर कोणते किरणोस्तारी समस्थानिके यांचा वापर केला जातो म्हणजेच काय विच ऑफ द फॉलोईंग आयसोटोप्स इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ पॉलीसायथेमिया हा एक रोग आहे आणि, रोगा वर आ, पदर्थ, आणि या रोगावर कोणता कार्बन कोणते किरणोत्सारी पदार्थ किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आहेत योग्य पर्याय यापैकी निवडायचा आपल्याला ऑप्शन्स आर फर्स्ट ए पी थर्टी टू बी सी ओ सिक्स्टी म्हणजे कोबार्ट सिक्स्टी सी एस आर नाइन्टी अँड डी आय वन टू थ्री तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो आहे ए पी थर्टी टू योग्य पर्याय कोणता या ठिकाणी योग्य पर्याय आहे मित्रांनो ए पी डॅश थर्टी टू हे समस्थानिकांचा मारा आपल्याला त्या ठिकाणी त्या रोगावर वापरतात चला तर बघूया तिसरा प्रश्न क्वेश्चन नंबर थर्ड विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट्स आर ॲप्लिकेबल फॉर डायमंड म्हणजेच काय कार्बनचे अपरूप हिरा एचसशी संबंधित आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ॲप्लिकेबल फॉर डायमंड म्हणजेच काय कार्बनचे कोणते अपरूप हिरा या हिरा एचसशी संबंधित आहे हे आपल्याला या खालील पर्यायामधून निवडायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर अप्लिकेबल फॉर डायमंड डायमंडसाठी कोणतं स्टेटमेंट खालीलपैकी योग्य आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे हे आपल्याला ओळखायचं आहे प पहिला आहे एक नंबर इट हॅज अ कोव्हॅलेंट बॉन्ड सेकंड इट हॅज टेट्रागोलन बॅ स्ट्रक्चर थर्ड इट हॅज हेक्झागोलन स्ट्रक्चर अँड लास्ट इट हॅज थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर यापैकी कोणतं हिऱ्याशी संबंधित आहे ते आपल्याला ओळखायचं आहे चार ऑप्शन्स आहेत त्या ठिकाणी आणि त्या चारपैकी एक ऑप्शन्स आपल्याला निवडायचं आहे करेक्ट ऑप्शन्स पहिला आहे ए वन टू थ्री बी टू थ्री फोर सी वन थ्री फोर अँड डी वन टू फोर प्रश्न नीट ऐकला का कळाला का तुम्हाला बघा मित्रांनो विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट्स आर ॲप्लिकेबल फॉर डायमंड डायमंडसाठी किंवा डायमंडच्या संबंधात कोणतं खालीलपैकी विधान हे योग्य राहील किंवा त्या संबंधित राहील असा प्रश्न आहे आणि खालील विधानं कोणते आहेत बघा स्टेटमेंट्स आर इट हॅज कोवेल अँड बॉन्ड इट हॅज अ टेट्रागोलन स्ट्रक्चर इट हॅज हेक्झागोलन स्ट्रक्चर अँड इट हॅज थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तर आपल्याला एक तर कन्फर्म आहे की थ्री इट हॅज थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर त्याचप्रमाणे इट हॅज हेक्झागोलन स्ट्रक्चर अँड इट हॅज अल्सो कोहेर बॉन्ड म्हणजे या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य राहील अप्लिकेबल राहील म्हणून या ठिकाणी सी हे आपण त्या ठिकाणी राईट करूया which of the following statements are applicable for diamond first it has covalent bond it has a tet tetragonal bond it has hexagonal structure sorry bond it has tetragonal structure it has hexagonal bond it has three dimensional structure and options are a 1 2 3 b 2 3 4 c 1 3 4 and d 1 2 4 and uh, here the correct option is c 134 means it has covalent bond it has hexagonal structure and it has three dimensional structure now second question number four what is the ratio of number carbon atoms to the number of hydrogen atoms इन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज म्हणजे काय कार्बनच्या अणूची जी संख्या आहे आणि हायड्रोजनच्या अणूची संख्या यांचे गुणोत्तर ग्लुकोजमध्ये काय असते कसं असते व्हॉट इज द रेशो ऑफ गुण नंबर ऑफ कार्बन ऍटम्स टू द नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स इन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज ग्लुकोजच्या अणूमध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचे जे अणू आहेत त्यांच्यामध्ये कोणता रेशो आहे गुणोत्तर काय आहे हे आपल्याला या ठिकाणी खालच्या पर्यायामधून निवडायचं आहे फर्स्ट ऑप्शन्स ए वन इज टू टू बी वन इज टू थ्री सी थ्री इज टू वन अँड लास्ट ऑप्शन डी टू इज टू थ्री फाइंड आउट करेक्ट ऑप्शन प्रश्न लक्षात आलाच असेल मित्रांनो तुमच्या व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर कार्बन ॲटम्स टू दी नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये कार्बनच्या अणूंची संख्या आणि हायड्रोजनच्या अणूंची संख्या यांच्याशी जे गुणोत्तर आहे ते कोणतं आहे यांच्या दोघांमध्ये असलेलं गुणोत्तर काय आहे ऑप्शन्स ए वन इस्ट टू बी वन इस टू वन इज टू थ्री सी थ्री इस टू वन अँड डी टू इस टू थ्री एकास दोन एकास तीन तीन आस एक की दोन आस तीन यापैकी योग्य पर्याय आणि मित्रांनो या ठिकाणी योग्य पर्याय आहे ए वन इज टू टू ए वन इज टू टू इज द करेक्ट अँसर करेक्ट ऑप्शन What is the ratio of number of carbon atoms to the number of hydrogen atoms in molecule of glucose? that correct action, uh, correct option is A, one is to two. Now next question number five. If pH of solution of NaOH is ten, if पी एच ऑफ सोल्युशन ऑफ एन एच इज टेन दॅन व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन म्हणजेच काय एन एचच्या द्रावणाचा सामूह जो असतो तो पी एच दहा आहे तर द्रावणाची रेणुका किती हे आपल्याला सांगायचं आहे व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन क्वेश्चन रिपीट अगेन

टीन एम बी जीरो पॉइंट जीरो जीरो वन एम सी जीरो पॉइंट जीरो जीरो वन एम वी यम है ओनली एम एंडी जीरो पॉइंट जीरो जीरो वन एम हियर द आंसर इज डी करेक्ट आंसर इज डी zero point zero zero one zero point zero 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 one M Now next question number six six which of the following acids form an acidic salt? क्वेश्चन रिपीट अगेन क्वेश्चन नंबर सिक्स व्हिच ऑफ द फॉलोइंग एसिड्स एंड एसिडिक साल्ट फॉर्म एन एसिडिक साल्ट मजेस का खालीपैकी को आमले आमलारी धर्म आम्लधर्मी क्षार तैयार करता सॉरी खालीपैकी को आमले आम्लधर्मी क्षार तैयार करता व्हिच ऑफ द फॉलोइंग एसिड्स

The correct option is A. One, three, four. One, three, four. One means uh, one means phosphoric uh, acid. Three means carbonic acid. And uh, fourth means एसिड नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवेन वेच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट सुटेबल ग्राफाइड विच इज यूज टू मेक लुब्रिकंट क्वेश्चन रिपीट अगेन क्वेश्चन नंबर सेवन which of the following statement is most suitable graphite which is used to make lubricant options a it has high melting point and slippery layer b graphite doesn't dissolve in most of the solvent c it is a good conductor of electricity and d द डेंसिटी ऑफ ग्रॅफाईट इज वन पॉईंट नाईन टू टू पॉईंट थ्री ग्रॅम पर मीटर क्यूब म्हणजेच काय या ठिकाणी काय विचारलं आपल्याला ग्रॅफाईटचा उपयोग वंगन तयार करण्यासाठी करतात यासाठी खालीलपैकी कोणती विधाने अधिकतम योग्य आहेत किंवा खालीलपैकी कोणते विधान लागू पडेल कोणती विधाने आपल्याला या ठिकाणी योग्य राहतील असं विचारलेलं आहे प्रश्न काय परत एकदा आहे का विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट सुटेबल ग्रॅफाईट विच इज यूज टू मेक लुब्रिकंट फर्स्ट ए इट हॅज हाय मेल्टिंग पॉईंट अँड स्लिपरी स्लिपर लेअर बी ग्रॅफाईट डझंट डिझॉल्व इन मोस्ट ऑफ दी सॉल्वंट सी इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड डी द डेन्सिटी ऑफ ग्रॅफाईट इज वन पॉईंट नाईन टू टू पॉईंट थ्री ग्रॅम पर मीटर क्यूब अँड uh, ग्राफाईटचा उपयोग वंगन तयार करण्यासाठी करतात हे तुम्हाला माहिती आहे यासाठी खालीपैकी कोणते विधान योग्य राहील तर मित्रांनो या ठिकाणी पहिलं विधान जे आहे फर्स्ट स्टेटमेंट इज मोस्ट सुटेबल अँड इट हॅज अ ए इट हॅज हाय मेल्टिंग पॉइंट अँड स्लिपरी लेअर Now next question number eight Which of the following phenomena are occur when small amount of uh, small small amount of acid is added to water? Question repeat again. Question number eight, which of the following phenomena राकर वेन स्मॉल अमाउंट ऑफ एसिड इज ऐडिड टू वॉटर फर्स्ट आयोनजेशन सेकंड साल्ट फॉर्मेशन थर्ड डायल्यूशन एंड फोर्थ न्यूट्रलाइजेशन प्रश्न काय म्हणतो पाण्यात आमलाचे काही थेंब टाकल्यास काही म्हणण्यापेक्षा कमी स्मॉल अमाऊंट दोन तीन थेंब टाकल्यास कोणती क्रिया घडते पाण्यामध्ये आमलाचे स्मॉल अमाऊंट म्हणजेच दोन तीन थेंब टाकल्यास कोणती क्रिया घडते खालीलपैकी क्रिया आहेत खाली 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 आपल्याला क्रिया दिलेल्या आहेत फर्स्ट आयोनायझेशन सेकंड साल्ट फॉर्मेशन थर्ड डायलोशन अँड फोर्थ न्यूट्रलायझेशन यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो तर पर्याय कोणते आहेत पर्याय आहेत ऑप्शन्स आर ए वन अँड सेकंड बी टू अँड थ्री सी वन अँड थ्री अँड डी टू अँड फोर हे ट्वेंटी फोर नाही इट इज नॉट ट्वेंटी फोर बट इट इज टू ऑब्लिक फोर एंड हियर करेक्ट एंसर इज सी वन थ्री करेक्ट एंसर इज सी वन थ्री क्या आयनी भुवन आलनीकरण तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा शेवटचा प्रश्न पाहिलेला आहे ज्याचं उत्तर आहे सी वन थ्री तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो आणि माझ्या या चॅनलला तुम्ही बऱ्याच जणांनी आणखीनही सबस्क्राईब केलेलं नाही तरी जरूर करा मित्रांनो जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीत राहील तुमच्या मित्रांना सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करत राहा जेणेकरून